Good morning, good afternoon, or very good evening to all the students. Welcome in the English Grammar Series, lesson number 3. And today we are going to learn types of sentences. कुठलीही भाषा शिकण्यासाठी अगोदर त्या भाषेचं ग्रामर किंवा व्याकरण चांगल्या प्रकारे अभ्यासणं अतिशय गरजेचं असतं. त्यामुळं आपण इंग्लिश ग्रामर सिरीज सुरू केलेली आहे. ग्रामर म्हणजे नेमकं काय? ग्रामर इज द वे वी अरेंज वर्ड्स टू मेक प्रॉपर सेंटेन्सेस. और ग्रामर इज द स्ट्रक्चर अँड सिस्टीम ऑफ अ लँग्वेज. म्हणजे कुठल्याही भाषेचे जे काही नियम असतात त्याला ग्रामर असं म्हणतात. आता आजच्या टॉपिक कडे वळूया. आज आपण काइंड्स ऑफ सेंटेन्सेस हा भाग पाहणार आहोत. देर आर 4 काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. 4 प्रकारची वाक्य असतात. पहिला प्रकार आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, दुसरा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, तिसरा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आणि शेवटचा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता या प्रत्येक वाक्य प्रकाराची आपण उदाहरणं पाहणार आहोत आणि त्याचा नेमका अर्थ पाहणार आहोत. वाक्याचा पहिला प्रकार आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. अ सेंटेन्स दॅट मेक्स अ स्टेटमेंट ऑर एक्सप्रेसेस अन ओपिनियन इज कॉल्ड अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे विधानार्थी, म्हणजे एखादं विधान करणार किंवा मत प्रदर्शित करणारं वाक्य म्हणजेच डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स होय. त्याची काही उदाहरणं आपण पाहूया. पहिलं उदाहरण पाहूया. आय वॉन्ट टू बी अ डॉक्टर. मला डॉक्टर व्हायचंय. हे साधं विधानार्थी वाक्य आहे. दुसरं, फार्मर्स वर वेटिंग फॉर द मॉन्सून. शेतकरी पावसाची वाट पाहत होते. आणि तिसरं वाक्य आहे, माय फ्रेंड वॉज व्हेरी हंग्री. माझ्या मित्राला खूप भूक लागली होती. याच्यामध्ये मत प्रदर्शित केलेले आहे. सो दीज आर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. आता इतरांबद्दल किंवा स्वतःबद्दल मत प्रदर्शित करण्याचे आपण काही डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस पाहूया. पहिलं सेंटेन्स, माय फ्रेंड इज अ व्हेरी गुड स्टुडंट. दुसरं, डॉक्टर अब्दुल कलाम वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. आणि तिसरं आहे, आय फील सो हॅपी टुडे. याच्यामध्ये स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल मत प्रदर्शित केलेले आहे. यालाच डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. वाक्याचा पुढील प्रकार आहे अन इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? An imperative sentence gives a command or makes a request. Imperative sentence शोधणे किंवा ओळखणे फार सोपं आहे. कारण ही जी वाक्य असतात ही एकतर आदेश देतात किंवा विनंती करतात. Imperative sentence ची काही वाक्य, काही उदाहरणं आपण पाहूया. Sit down, get me some water, keep quiet. हे जे काही ऑर्डर्स आहेत किंवा ह्या ज्या काही कमांड्स आहेत या आपण शाळेमध्ये नेहमी ऐकतो, आपण वापरतो. तर या कमांड्स म्हणजेच काय आहेत? इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. आता काही रिक्वेस्ट पाहूया. पहिली रिक्वेस्ट, प्लीज सिट डाऊन, प्लीज गेट मी सम वॉटर, प्लीज कीप क्वायट. हा, या ठिकाणी आपण प्लीज हा शब्द वापरून कमांड्सची कमांड्सचं रूपांतर रिक्वेस्टमध्ये केलेलं आहे. तर कमांड्स आणि रिक्वेस्ट याचा समावेश इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये होतो. वाक्याचा तिसरा प्रकार आहे अन इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? अन इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स आस्क्स अ क्वेश्चन. दिस टाइप ऑफ सेंटेन्स ऑफन बिगिन्स विथ हू, व्हॉट, वेअर, व्हेन, व्हाय, हाऊ ऑर डू अँड इट एंड्स विथ अ क्वेश्चन मार्क. This is a question mark. याला आपण प्रश्नचिन्ह असं म्हणतो. आणि प्रत्येक इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी हे येतच येतं, त्यामुळं हे ओळखणं फार सोपं असतं. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सची काही उदाहरणं आपण पाहूया. When is your birthday? How are you today? What was your problem? पहा, हे सगळे प्रश्न आहेत. कारण याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे किंवा क्वेश्चन मार्क आहे. त्यामुळं इंटरॉगेटिव्ह वाक्य किंवा इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स शोधणं, ओळखणं फार सोपं होतं. वाक्याचा चौथा आणि शेवटचा प्रकार आहे अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. अन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स इज अ सेंटेन्स दॅट एक्सप्रेसेस ग्रेट इमोशन सच एज एक्साइटमेंट, सरप्राईज, हॅपीनेस अँड अँगर अँड एंड्स विथ अन एक्सक्लेमेशन मार्क.
या ठिकाणी जे पंक्चुएशन मार्क दिसते त्याला एक्सक्लेमेशन मार्क असं म्हणतात आणि प्रत्येक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे या एक्सक्लेमेशन मार्कने संपतं किंवा शेवटी एक्सक्लेमेशन मार्क हे येतं. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस जे असतात ते आपला आनंद, दुःख, अतिउत्साह किंवा राग हे दर्शवण्यासाठी वापरलं जातं. आपण त्याची काही उदाहरणं पाहूया. व्हॉट अ टेरिबल फायर दिस इज, याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त झालेलं आहे. अमेझिंग, यू गॉट इट, याच्यामध्ये उत्साह आहे. इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप, याच्यामध्ये आश्चर्य व्यक्त झालेलं आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या वाक्यांमध्ये एक्सक्लेमेटरी मार्क हे किंवा एक्सक्लेमेशन मार्क वापरलेलं आहे आणि आपल्याला शोधायला सोपं होतं की हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. इंग्रजी ग्रामरचे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी, मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.